बोललं जातं की श्री गणेश हा नवसाला पावतो. याच नवसाला पावणाऱ्या लाडक्या गणरायाची मनोभावी भक्ती करत ऐरोलीतील दिवा गावातील सपना भरत मडवी यांनी पुत्र रत्नेचा नवस हा पूर्ण झाला असून त्यांनी संकष्टी चतुर्थीचा हा मुहूर्त साधत अग्री कोळी बांधवांची संस्कृतीचे प्रतीक असणारी गणरायाची मूर्ती आपल्या घरी दीड दिवसाची बसवली आहे. समाजसेवक भरत मडवी यांच्या पत्नीने गणरायाच्या चरणी मुलगा व्हावा असा नवस मागितला होता. त्या अनुषंगाने कैवल्य भरत मडवी यांचा जन्म झाल्याने संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर दीड दिवसाच्या गणपती बाप्पाची धार्मिक पूजा विधी प्रमाणे स्थापना करण्यात आली आहे. यावेळी घरातील सर्व सदस्यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. फुले हार नैवेद्य मोदक केळी व इतर फळे देखील बाप्पाच्या चरणी अर्पण केली आहे. शिवाय सर्व सदस्यांनी मनोभावे पूजा करत आरती सहभाग देखील घेतला. याविषयी काही त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. सीताराम मडवी आज साखर चौथ्या निमित्ताने आमच्या घरी गणेशाचे आगमन झालेलं आहे. त्यानिमित्ताने आमच्या सर्व कुटुंबांना साखर चौथीच्या आणि गणपती आले आमच्या घरामुळे हार्दिक शुभेच्छा. उद्देश हा आहे, माझी मिसेस सपना भरत मडवी हिने नवस बोलला होता, मला मुलगा झाला तर साखर चौथी निमित्ताने देवाचं घरी मी पूजन करणार, घरी आणणार साखर चौथ्यानिमित्त. वातावरण म्हणजे आमचे घरचे, मामाचे घरचे, काकाचे घरचे, बहिणी, उरणचे माझे सासू मेवणा, सर्व आमची घरी उरणचे लोक सगळे आमचे येतात, इथं कुटुंब एकत्र असतात, त्यामुळे एक आनंदाचं वातावरण असतं. आमच्या गणरायाच्या चरणी हेच संकल्प करणार, त्यावर जो करोना आलेला आहे तो लवकरात लवकर जाऊ दे आणि आमच्या कुटुंबांना सुख समृद्धी भरभराटी मिळू दे.